मयूर पन्हाळ करला तुम्ही पाहता मैदानाच्या आत मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सलामी वीर मैदानाच्या आत मध्ये आरळा टीम ची सलामी वीर आपण पाहताय नॉसाई गेन ला बॅटर येस सलामी वीर आपण पाहिला स्ट्राइकिंगला सचिन होता त्याच्या बॅटमधून सिंगल आली आणि सिंगल ने सकल संघाचं खातं खुलं झालं भानु ऑन स्ट्राइक भन्नाट वेग तेज तर्रार गोलंदाज मयूर पन्हाळकर तुम्ही पाहताय यास मयूर पन्हाळकर ने खरा अर्थाना हा स्वराज्य 32वा क्रिकेट असोसिएशन गाजवलाय आणि तोच मयूर आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय डरबल आहे निर्धाव चेंडू डरबल येत असताना आपण पाहताय मयूर पन्हाळकर भानूच्या विरोधात हा निर्धाव चेंडू पुढेचा साऊंड मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बादशी खेळा या वेळेला चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि लागणारा पहिला धक्का इथे भानूच्या स्वरूपात भानू इथे मात्र गोल्डन डकचा शिकार ठरत असताना तंबूच्या आश्रय परतला शून्य धावाचा चष्मा घालून माघारी परतलाय भानू भानूची जागा भरून काढण्यासाठी सोमा आलाय मैदानाच्या आतमध्ये सोमाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि क्या खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं तर भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय अंबामाता चषक 2024 हे परवा तुम्ही पाहताय सोमा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दोन्ही संघाला जिंकायचा दोन्ही संघांना हार मंजूर नाही आहे दोन षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय मयूर हा बॉल देखील चांगला बॉल ते सर्रार गोलंदाजी मयूर पन्हाळकरची अद्याप राहिली आहे पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आली असेल पण नंतर सलग दुसरा बॉल डॉट आला तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन होत असताना चौथा बॉल देखील आला डॉट तीन बॉल सलगचे निर्धाव येत असताना अद्याप टीमची टोटल एका गड्याच्या नुकसानात एक अंकावरती जाऊन पोहोचत असताना अंबा माता 11 आरळा संघ चांगला बॉल बाकुलचा बॉल मैदानाच्या आतमध्ये वेगवान मारा करत असताना हा देखील बॉल येईल सलगचा हा चौथा निर्धाव चेंडू आहे वेळ घ्या आणि आपल्याकडे अनुभव असलेली अनुभवता गुणवत्ता कौशल्यता या सर्वांचा परफेक्ट लिलाप करून मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला त्यानं पहिल्या बॉलवरती एक चिकीस धाव सिंगल खर्च केली तर नंतर चार बॉलमध्ये आपल्या नावाची छाप सोडली चार बॉल स्वतःच्या नावावरती केले गोलंदाज मयूरनं आणि या चार बॉलमध्ये एक विकेट देखील कॅरी केली षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहताय आणि पहिल्या षटकातील शेवटचा बॉल स्टील 1-2 शेवटचा बॉल पुन्हा एकदा मोठा प्रहार खेळायचा पहिल्यांदा इनफील्डच्या वरून बॉलला उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर त्यांना भन्नाट वेगाने शेडीवरती येत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती बघता बघता धावा एकवटल्या जातील त्या तब्बल दोन आणि दोन धावेच्या साथीने षटक क्रमांक संपलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या तब्बल 3 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात तीन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात टीमची टोटल 3 अंकावरती षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रगती पथावरती तुम्ही पाहताय गोलंदाज महेश पवार आलेत पहिला बॉल अगदी छोटासा रणअप आपण पाहताय 5 ते 7 पावलांचा रणअप तुम्ही पाहताय महेश पवार पहिला बॉल डॉट आला दुसरा बॉल या वेळेला हा फटका बॉल होता ऑन साईडला चांगला फटका जजमेंट चांगला आहे फिल्डरचा कोणती चुकी होणार नाही बिग विकेट बिग लॉस धक्का लागणारा तब्बल दुसरा बॅटिंग करत असताना टीम अंबा माता 11 आला या संघाला फलंदाज झाला बाद तीन अंकावरती धक्का लागणारा दुसरा कौतुक करायला हवा मयूरचा अगदी अवघ्या 3 धावा खर्च करत असताना एक विकेट त्यांना कॅरी केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन काम करत असताना महेश पवारला तुम्ही पाहताय
चांगला बॉल, चांगला बॉल मैदानाच्या आत मध्ये, घडतंय काय? यस, सिंगल मिळेल, सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल चार अंकावरती जात असताना फोर रन्स ऑन द स्कोरकार्ड, लॉस ऑफ टू विकेट फ्रॉम टीम अंबामाता इलेव्हन आरळा. शेवटच्या पहिल्या सत्रातील तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. महेश पवार, ऋतिक नॉ स्ट्राईक येईल, तुम्ही पाहताय सिंगल आलिया, सिंगल आलिया, सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक देखील रोटेट होईल स्ट्राईकिंगला. पाहताय सोमाला, आपण पाहताय स्ट्राईक येईल, इनफील्डच्या वरून बॉलला उडवलाय, कावकर रिझर्व मध्ये फिल्डर डीप मध्ये तैनात आहेत. पहिला कंप्लीट झाल्या, बघता बघता दुसरे देखील धाव झाल्या कंप्लीट, आणि या दोन धाव्याच्या सहाय्यानं सहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय, अगदी या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तीन, तदनंतर या षटक चालू आहे. या षटकामध्ये चार बॉल अध्याप हातलेले आहेत गोलंदाज महेशनं, त्यांना एक विकेट कॅरी केल्या, तीन धावा त्यांना देखील खर्च केला, सहा धावा. लो फुलटॉस बॉल, या वेळेला देखील उडवला फिल्डर आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॉल जाईल नो मास लाईन मध्ये, बॅकअपला आलाय मयूर. बघता बघता दोन धावा मिळतील, आठ धावा स्कोर कार्ड वरती या जोडल्या गेल्या. शेवटचा एक बॉल शिल्लक या मॅच मध्ये, हा पहिला स्पेलचा शेवटचा षटक, आणि या शेवटचा बॉल चांगला बॉल, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बीट होत असताना सत्र संपलं, पहिला पहिला सत्राच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अंबामाता इलेव्हन आरळा या टीमची टोटल आठ या अंकावरती, आणि नऊ धावांचा माफक लक्ष उभं केलंय ती टीम श्री इलेव्हन कुसाईवाडी या संघाच्या विरोधात. तर चला अजून चार मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. आयोजन टीम विनंती असेल स्पीडअप करा. तर नयामा इलेव्हन वाशी आणि साळुंके ब्रदर्स आरळा भाष्टेवाडी, तर साळुंके ब्रदर्स आरळा भाष्टेवाडी आणि या नयामा इलेव्हन वाशी, आपण या लगेचच रिपोर्टिंग करा, यानंतरचे मॅच आपण सेमीफायनल नंबर वन कव्हर करणार आहोत. नऊ धावांचं लक्ष,
सचिन निघाला मयूरच्या विरोधात. नऊचं लक्ष पहिला बॉलला आहे यस दरम्यान डॉट. सचिनला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणि या मयूरला स्ट्राईक इन ला पाहताय. नो स्ट्राईक इन ला बाबू पाहताय. नऊचं लक्ष पहिला बॉल निर्धावाला आहे. अकरा मध्ये नऊ अजून करायचे आहेत. पुढे ससाऊन चांगला फटका या वेळेला वाईडिश लॉंगॉफचा क्षेत्र निवडलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. पहिली धाव कम्प्लीट झाली आहे. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आहे आणि चुकीचं रूपांतर या चार धाब्यामध्ये होईल. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये या अशा चुका तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. पाच ची गरज. यावेळेस देखील चांगला फटका चॉक केला हलक्या हाताना चौकाराचा प्रयत्न. सिंगल आली. पाच धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. विजयासाठी फक्त आणि फक्त चार धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ह्या वेळेला पुढे ससावले. हलक्या हाताना दिशा दिली. हलक्या हाताना कट केलं. धाव मिळाली. सिंगल. बाबूच्या खात्यामध्ये ही सिंगल ऍड केली जाईल. संघाच्या खात्यामध्ये ही सिंगल ऍड केली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल सहा अंकावरती. फक्त आणि फक्त विजयासाठी तीन धाव्यांची आवश्यकता. दुष्काळात तेरावा मैदान. व्हाईट प्लस वन. स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटलाय. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे ही मॅच आपल्या बाजूने झुकवून घेत असताना या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना या वेळेला देखील सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम श्री इलेव्हन कुसाईवाडी या संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. नेक्स्ट मॅच आपल्याला सेमीफायनल नंबर वन पाहायला मिळेल.